नमस्कार मंडळी, परत एकदा मी विष्णू, माझ्या नावाचं काही संबंध नाही. आता आम्ही एक नवीन रहस्य शोधत शोधत पुन्हा एकदा एका मंदिराकडे गेलो. त्या मंदिरात अशी काय जादू आहे, प्रत्यक्षात मी तुमका दाखवतो, प्रयत्न करताय. आणि त्या मंदिरात अशी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे की मंदिरात कशी काय जादू आहे. जादू ही विहीर आहे, त्या विहिरीत ज्यांनी कोणी आंघोळ केली त्यांच्या जो जो काही रूप विकार असा आजार राहतो पूर्णपणे बरं होता. आणि तो देवीचं चमत्कार साक्षात तुमका आता मी दाखवतो, प्रयत्न करतोय. चला मग जाऊया. मंदिरातील ग्रामस्थांकडून ह्या मंदिराची माहिती जाणून घेऊया. आता हे बसलेले दिसतात ते इकडचे ग्रामस्थ आणि ते तुम्हाला आता मंदिराची माहिती सांगतील. प्रथम तर तुमच्या तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव श्री कल्पना आहे. मी मित्र गावातील मंदिरामध्ये देवीचं पूजन म्हणून वावरत असतो. आम्ही सर्व मी पूजारी म्हणून आहोत. राहुल म्हणून इथे दोन पूजारी दोन वर्ग पूजारी म्हणून असतो. आणि जत्रा कधी होते? कार्तिक पंचमीला. कार्तिक कृष्ण कृष्ण पंचमीला जत्रा मोठा मोठा उत्सव होतो. आणि या देवीबद्दल माहिती म्हणजे देवीकडे बोलला बरं झालं तुम्ही नमस देव काय ते बरे होता. असं हजारो बरेचसे त्याचे आपण बरे झालेले आहेत.
म्हणजे ज्यांना ज्यांना त्वचा रोग थोडक्यात असतो ते इकडे रहस्यमय वीर आहे त्या विहिरीवरती येऊन आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर तो त्वचा रोग त्यांचा बरा होतो. त्यासाठी नवस वगैरे काय द्यावा लागतो? नवस कुठीचा नवस? पेगांचा नवस, साडी चोलीचा नवस. आपल्याला एकच शक्य असेल. हा म्हणजे तो नवस अगोदर बोलावा लागतो. अगोदर बोलावा हा म्हणजे बऱ्या झाल्यानंतर तिला तरी चालतो. आणि अगोदर बोलणं 7 दिवस 3 दिवस म्हणजे थोडक्यात किती वेळ आंघोळ करावी लागते? आता तुम्ही राहणार तो म्हणजे समजा 7 दिवस राहील, 7 दिवस आंघोळ करावी. म्हणजे 7 दिवस जर इथं निवासस्थानी राहिलो तर मग 7 दिवस आंघोळ केल्यानंतर त्वचा पूर्णतः बरा होतो. जेवण सात असत आहे, जेवणाची सापत्य बाळावी लागतात. म्हणजे थोडक्यात या साथीने जेवण स्वतःचे करून जेवण जेवायचं. थोडक्यात या साथीने राहण्यासाठी धर्मशाळा आहे, तुम्ही कधी येऊन राहू शकता. इथे एक रहस्यमय वीर आहे, तिथे तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुम्हाला जे चर्मरोग त्वचारोग काय असतील ते देवीच्या कृपेने देवीच्या आशीर्वादाने ऑटोमॅटिक बरे होतात. आणि तुम्हाला या देवीचं जर दर्शन घ्यायचं तर 24 तास कधी या कधी उघडं. नवरात्रामध्ये 9 दिवस कार्यक्रम असतात, विविध कार्यक्रम होतात, भजनं होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्याशिवाय नवरात्र गोंधळ घातला जातो. ते गोंधळाचं असं घाटावर पूर्वी गोंधळी म्हणून राहतात, त्यांच्या एक ह्याच्याला साप चावला शेतावर. साप चावल्यानंतर त्याने देवीचं नाव घेतलं आणि चारीवरचं जाऊ त्याला तीर्थ म्हणून दिलं देवीचं. आणि देवीने सांगितलं हा जर बरा झाला विषयाचं उतरलं तर आम्ही नवरात्र गोंधळ घालू. मग त्या निमित्ताने नवरात्र आपण नवस फेकतात, गोंधळ घालतात. असे तीर्थाचं ह्या परंपरा चालू आहे. त्याने कारण ठेवले गोंधळ घालायचे नवरात्र ते येतात. असे बरेच पेशंट बरे झाले. आणि हीच ती वीर रहस्यमय वीर रहस्यमय वीर तुमका दाखवते. प्रत्यक्षात या विहिरीकडे आता आपण पोहोचलोय. ही रहस्यमय विहीर, या विहिरीमध्ये असा पाणी हा की आंघोळ केल्यानंतर अंगावरची खाज खरू त्वचा रोग काय असलेले नसलेले रोग सगळे बरे होतात. ह्या पाण्यात दैवी शक्ती आहे. सायन्सच्या दृष्टिकोनातनं ह्या पाण्यात काय हा मिनरल्स काय आहेत हे ज्यावेळी शोध लायतलो त्यावेळी आपणास समजतले. आणि ह्यो शोध लावणं अत्यावश्यक आहे कारण बरेचसे भाविक इकडे येऊन ह्या पाण्यात आंघोळ करतात. आणि ह्या पाण्यात आंघोळ केल्यानंतर त्यांच्या अंगावरची खाज खरू त्वचा रोग काय असलेले सगळे पूर्णपणे बरे होतात. ह्या देवी सातेरीची कृपा म्हणावी काय काय म्हणावी ह्या संशोधन केल्यानंतर समज आला. पण आम्ही ह्या देवीक वंदन करून अशाच काहीतरी रहस्य घडायचा आणि बऱ्याच लोकांचे रोग बरे होचे अशी आमची पण इच्छा असा. आणि खरोखरच जर ह्याच्यात औषध रूपी पाण्यात जर काय असा तर तो शोध लावचो आणि बऱ्याच लोकांका त्याचो फायदे होवचो एवढीच आमची इच्छा. आणि ह्यो जर व्हिडिओ तुमका जर आवडलो असत, मनापासून जर आवडलो असत तर लाईक द्या, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघूच्यासाठी आमच्यासोबत राहा. आम्ही नवनवीन रहस्य शोधूचे प्रयत्न करतलो आणि असेच तुमची आमका साथ. धन्यवाद.